नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपलं चॅनल डेली जॉब अपडेटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जी फर्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, जे की टाटा मोटर्स यांचं डीलरशिप यांच्याकडे आहे, त्यांच्यामार्फत त्यांनी सेल्स मॅनेजरसाठी मित्रांनो एक जागा धुळे डिस्ट्रिक्टसाठी त्यांनी काढलेली आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबतच तुम्हाला ऑटो रिलेटेड एक्सपिरियन्स असेल, तर वेल अँड गुड. देन त्यानंतर टीम लिडरसाठी मित्रांनो धुळे जिल्ह्यासाठी 4 जागा आणि जळगाव जिल्ह्यासाठी 4 जागा, अशा प्रकारे 8 जागा त्यांनी टीम लिडरसाठी काढलेल्या आहेत. या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता, फक्त तुमच्याकडे 2 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऑटोमोबाईल रिलेटेड, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल. त्यानंतर डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी धुळे जिल्ह्यासाठी मित्रांनो 2 जागा, एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता, फक्त तुमच्याकडे कम्प्युटर हॅविंग अवेलेबल हँडल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, म्हणजे तुमच्याकडे सोशल मीडियाचं नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो मिनिमम 10 जागा त्यांनी काढले, धुळेसाठी 5 आणि जळगाव जिल्ह्यासाठी 5, अशा प्रकारे 10 जागा त्यांनी काढल्या. त्या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता, फक्त तुमच्याकडे 1 ते 2 वर्षाचा सेल्सचा एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. तर मित्रांनो एक्सपिरियन्स असले चालेल, पण तरी पण तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो, तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी फ्रेशर कॅन्डिडेट विल बी प्रिपेअर. तर सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो तुम्ही फ्रेशर कॅन्डिडेट अप्लाय करू शकाल. तर या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेले आपण बघू शकता. 16 तारखेला धुळे जिल्ह्यामध्ये वॅकन्सी इंटरव्ह्यू चालणार आहे आणि 17 तारखेला जळगाव. तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार असाल तर तुम्ही या डेटला तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाता येईल. तर तुम्हाला जे धुळेसाठी मित्रांनो NH नंबर 3 मुंबई आग्रा रोड औधान या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर जळगावसाठी मित्रांनो प्लॉट नंबर 146 NH नंबर 6 भुसावल रोड जळगाव, तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी दिलं आहे. तसेच या ठिकाणी ईमेल आय डी पण दिलेला आहे, HR@ujjwalauto.com या दिलेल्या ईमेल आय डीवरती सुद्धा तुम्ही तुमचं रिझ्यूमे या ठिकाणी फॉरवर्ड करू शकता, किंवा जो हा नंबर दिलेला आहे 9226400005 हा त्यांचा मोबाईल नंबर पण आहे, तर यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्णपणे डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आले असेल, प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही जे काय आम्ही तुमच्या नोटिफिकेशन घेऊन येत असतो मित्रांनो ते तुमच्यापासून मिस नको व्हायला, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूपच गरजेचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. देन नेक्स्ट वॅकन्सी बघू शकाल, जी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत या ठिकाणी वॅकन्सीज काढलेले आपण बघू शकता. तर यांच्या ठिकाणी यांनी व्हेरियस डिपार्टमेंटसाठी HOD आणि लेक्चरसाठी वॅकन्सी काढली आपण बघू शकता. सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा व्हेरियस डिपार्टमेंटमार्फत यांनी HOD आणि लेक्चरसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो. तुमचं रिलेटेड डिपार्टमेंट आहे, तुमचं मास्टर डिग्री किंवा तुम्ही BTech MTech केलेलं असाल तर तुम्ही अप्लाय करू शकाल. त्यानंतर मित्रांनो फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश या प्रकार सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी लेक्चरसाठी वॅकन्सीज काढलेली आहे. तर तुमचं MA किंवा MSc रिलेटेड सब्जेक्टमध्ये झालेले असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटसाठी मित्रांनो क्लर्कसाठी वॅकन्सी अवेलेबल आहे. या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता, फक्त तुमच्याकडे DTPचं नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर नॉन टीचिंगसाठी मित्रांनो पिऊन या पोस्टसाठी मित्रांनो 10वी पास तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकाल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी 23 जानेवारीला तुम्हाला 10:30 वाजता तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल ते घेऊन तुम्हाला पॉलिटेक्निक गट नंबर 30 हिवरखेडा रोड कन्नड या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता येईल. ठीक आहे, तसं या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे, यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्णपणे डिटेल्स अजून घेऊ शकाल मित्रांनो. देन नेक्स्ट जे वॅकन्सी आहे फास्ट अँड ग्रोविंग करिअर एज्युकेशन फील्ड ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर यांच्यातर्फे वॅकन्सीज काढले मित्रांनो, तर आपण बघू शकता. या ठिकाणी जे वॅकन्सीज निघाले मित्रांनो तर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या ठिकाणी वॅकन्सी काढल्या. तर या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, मॅथ, इंग्लिश आणि SST या प्रकारे या ठिकाणी सब्जेक्ट दिलेले आहे. तर या सब्जेक्ट रिलेटेड तुमचं एज्युकेशन झालं असेल, जसं बघू शकता BTech, BSc, MSc, BA, MA, MBA झाले असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स होल्डर कॅन्डिडेट या ठिकाणी प्रिपेअर केले जाईल. तर तुमचं जे प्रोसिजर म्हणजे सिलेक्शन प्रोसेस, सगळ्यात आधी तुम्हाला रायटिंग टेस्ट द्यायचा आहे, देन त्यानंतर सब्जेक्ट इंटरॅक्शन म्हणजे जे तुमचं सब्जेक्ट आहे त्या रिलेटेड तुमचं एक एज्युकेशन म्हणजे टेस्ट घेण्यात येईल. ते तुम्ही क्वालिफाईड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन घेतले जाईल. ठीक आहे, तसे या ठिकाणी मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी तसे कन्सल्टर, टेलिकॉलर व डाटा एंट्री ऑपरेटर अशा प्रकारे पण या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे. तर या रिलेटेड तुमचं एनी ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आपण बघू शकता. या ठिकाणी 15 जानेवारीला
सकाळी 10 ते 5 च्या दरम्यान @DFC पैठण गेट औरंगाबाद या ठिकाणी जाऊ शकता, किंवा तुम्ही जो दिलेला ईमेल आय डी आहे या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल तर त्या पदा रिलेटेड तुम्हाला सब्जेक्टमध्ये मेन्शन करून लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे मित्रांनो तुमचा रिझ्युमे, ठीक आहे? तर लवकरात लवकर तुम्ही पाठवाल तर तुम्ही त्याला या ठिकाणी तुमचा रिझ्युमे लवकरात लवकर शॉर्टलिस्ट होऊन तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो। ते नेक्स्ट वॅकन्सी जे फार्मसी नर्सिंग फिजिओलॉजी थेरपी जे गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी आहे जे औरंगाबादला आहे मित्रांनो, तर या ठिकाणी यांनी प्रोफेसर या पदासाठी 4 जागा काढलेल्या आहे। आपण बघू शकता तुमचा एमफॉर्म प्लस PhD झालेली असेल आणि तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल प्रोफेसरचा, तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर असोसिएट प्रोफेसर अँड असिस्टंट प्रोफेसर अँड लेक्चरर अशा प्रकारे वॅकन्सीज आहे। तर असोसिएट अँड असिस्टंटसाठी मित्रांनो तुमचं मास्टर फार्मसी कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि सोबतच तुम्ही PhD केले असेल तर 4 जे वॅकन्सी निघाल्या असोसिएटसाठी तर तुम्ही अप्लाय करू शकाल। त्यानंतर मित्रांनो असिस्टंट प्रोफेसरसाठी मित्रांनो एमफॉर्म कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि लेक्चरसाठी मित्रांनो बीफॉर्म असेल तर चालेल, 3 जागा त्यांनी काढल्या, 2 वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे। ते त्यानंतर मित्रांनो शिवा ट्रस्ट संचलित यांच्या मार्फत GNM BSc BBM नर्सिंगसाठी मित्रांनो प्रोफेसरसाठी वॅकन्सीज काढलेले आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मास्टर ऑफ डिग्री यांनी नर्सिंग स्पेशलिस्टमध्ये तुम्ही झालेलं आहे, सोबत 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही आपल्या क्वेश्चन। त्यानंतर मित्रांनो असोसिएट प्रोफेसरसाठी मित्रांनो 5 जागा काढल्या आहे, मास्टर डिग्री यांनी नर्सिंग स्पेशलिस्ट। त्यानंतर असिस्टंटसाठी मित्रांनो 7 जागा मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड। त्यानंतर ट्यूटरसाठी मित्रांनो 15 जागा काढल्या आहेत, या ठिकाणी MSc BSc नर्सिंग कॅन्डिडेट विल बी प्रिपेअर केले जाते। त्यानंतर औरंगाबाद कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जे की औरंगाबाद या ठिकाणी, तर या ठिकाणी पण प्रोफेसरसाठी मित्रांनो असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे वॅकन्सीज आहेत, तसेच या ठिकाणी नॉन टीचिंगसाठी पण वॅकन्सीज अवेलेबल आपण बघू शकता। कॅम्पस डायरेक्टरसाठी मित्रांनो 1 जागा काढलेली आहे। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी मित्रांनो एनी ग्रॅज्युएट प्लस 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे। त्यानंतर लायब्रेरीसाठी मित्रांनो 4 जागा आहे, बॅचलर ऑफ लायब्रेरी किंवा मास्टर ऑफ लायब्रेरी तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल तर वेल अँड गुड। त्यानंतर लॅब असिस्टंटसाठी मित्रांनो डी फॉर्म किंवा BSc कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, या ठिकाणी 10 जागा त्यांनी काढलेली आहे। त्यानंतर क्लर्कसाठी मित्रांनो 12वी ग्रॅज्युएशन सोबत MSc तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। क्लर्क पदसाठी या ठिकाणी 9 जागा त्यांनी काढलेली आहे। त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटरसाठी मित्रांनो 5 जागा आहे, कम्प्युटरचं तुमच्याकडे टायपिंग झालेलं असेल इंग्रजी आणि मराठी तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर शिपाई अँड सिक्युरिटी गार्डसाठी मित्रांनो 10वी पास नापाससाठी मित्रांनो पुरुष आणि महिलांसाठी वॅकन्सीज अवेलेबल 20 जागा त्यांनी काढली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय त्यांच्याकडं आहे मित्रांनो। त्यानंतर ड्रायव्हरसाठी मित्रांनो 10वी पास किंवा नापास असाल तर तुम्ही बस ड्रायव्हरसाठी वॅकन्सीज या ठिकाणी अवेलेबल 10 जागा त्यांनी काढलेली आहे, तर तुमच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे। त्यानंतर सफाई कामगारसाठी मित्रांनो 10 वॅकन्सीज आहे, 10वी 12वी नापास चालेल। त्यांनी इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी मित्रांनो तुमचं ITI झालेलं असेल रिलेटेड याच्यात तर तुम्ही अप्लाय करू शकता, 6 जागा त्यांनी काढलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो। तर तुम्हाला काय करायचं, 18 जानेवारीच्या आधी तुम्हाला जो यांचा कार्यालयाचा पत्ता आहे औरंगाबाद नर्सिंग कॉलेज शिवाजीनगर 11वी योजना D सेक्टर वाणी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे औरंगाबाद या दिलेल्या ॲड्रेसवरती तुमचं रिझ्युमे तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते अटॅच करून तुम्हाला 18 जानेवारीच्या आधी तुम्हाला डायरेक्टली तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती सबमिट करू शकता जाऊन, किंवा तुम्ही जे placement.aurangabad01@gmail.com या दिलेल्या ईमेल आय डी आहे या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हीसुद्धा तुमचं ईमेल पाठवू शकाल। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल ते मेन्शन करून तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पाठवा, म्हणजे तुमचा रिझ्युमे या ठिकाणी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल। तसेच या ठिकाणी 9325707033 हा दिलेला मोबाईल नंबर आहे, यावरती कॉन्टॅक्ट पण तुम्ही करू शकाल। देन नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता जे की महेंद्र ज्वेलर्स यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज काढलेले आहे। या ठिकाणी सेल्स पर्सनसाठी मित्रांनो वॅकन्सीज आहे, या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता। त्यानंतर बँक ऑफिससाठी मित्रांनो वॅकन्सीज आहेत, टेलिफोन ऑपरेटरसाठी मित्रांनो वॅकन्सी आणि ऑफिस बॉयसाठी मित्रांनो वॅकन्सीज आहे। तर अशा प्रकारे 4 पदांसाठी त्यांनी वॅकन्सीज काढलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 14 ते 16 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज व फोटोसह सकाळी 11 ते 3 वाजता तुम्हाला डायरेक्टली जाऊन भेटायचं आहे। जो यांचा ॲड्रेस आहे दातेमडा इचलकरंजी जो यांचा ॲड्रेस आहे यावर तुम्ही भेटू शकता। तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर आहे, यावर एकदा कॉन्टॅक्ट करा, पूर्ण डिटेल्स घेऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। देन नेक्स्ट वॅकन्सी जी वॅकन्सी आहे जी नाशिक कॅब्रिज स्कूल यांच्यामार्फत CBSE स्कूल आहे मित्रांनो, तर यांच्यामार्फत प्री अँड प्रायमरी टीचरसाठी वॅकन्सीज काढल्या, तसेच मिडल अँड हायर सेकंडरी अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे।
तर मित्रांनो, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन BSc MSc झालेलं असेल रिलेटेड सब्जेक्ट म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच या ठिकाणी ॲडमिनसाठी, हाऊसकीपिंगसाठी मित्रांनो सुपरवायझरसाठी 2 वॅकन्सी काढले आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं असेल तर वेल अँड गुड. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जो HR@nashikcambridge.gmail.com आहे त्यांचा ईमेल आय डी आहे, दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं रिझ्युमे 3 दिवसाच्या आत लवकरात लवकर या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो. तर त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलण्यात येतील, जो त्यांचा वडाळा पठडी रोड इंदिरानगर नाशिक तर हा दिलेला ॲड्रेस आहे, यावरती तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाण्यात येईल. देन नेक्स्ट जे सनब्रिज यांच्यामार्फत इंटेरियर डिझायनिंगसाठी 2 जागा काढलेल्या आपण बघू शकता. तर तुमच्याकडे जो ऑटोकॅट सॉफ्टवेअर राहतो त्याचं नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्हाला एक्सपिरियन्स आणि गुड नॉलेज असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला sunbridge.sp30@gmail.com या दिलेल्या ईमेल आय डी आहे, या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचा रिझ्युमे पाठवून तुम्हाला त्या ठिकाणी जे सनब्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर A18/2 NIC MIDC सातपुरा नाशिक त्या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. तर अशा प्रकारे आजची वॅकन्सी होती मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत याचं शेअर करा. चला आपण नेक्स्ट व्हिडिओला अजून छान छान वॅकन्सीज तुमच्यासाठी घेऊन येऊया. आजच्या इतकं धन्यवाद. जय महाराष्ट्र.